राज्यसभेच्या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. तसंच त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसमध्ये आणखी काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचं गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये जणू राजकीय वादळ आलंय. ऐन राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठं भगदाड पडलंय. अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकली तर काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्री पदासह पक्षात सुद्धा अनेक पदांवर काम करण्याची संधी दिली. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनीही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. वडील आणि मुलगा मुख्यमंत्री होण्याचं राज्यातलं हे एकमेव उदाहरण. आता 4 दशकानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. येत्या 1-2 दिवसात भाजपच्या बड्या नेत्याच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेईल. अद्याप मी ठरवलं नाही, मला काय अवधी लागेल. 2 दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेल. अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसात काँग्रेसचे आणखीन काही आजी माजी आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. खरं तर मराठवाड्यात अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे, मात्र मराठवाड्याच्या बाहेर सुद्धा त्यांना मानणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला गळती लागण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र काँग्रेसच्या श्रेष्ठींनी सध्या तरी अशी शक्यता फेटाळून लावली आहे. जरी नेते मंडळी गेले तरी त्यांना मत देणारे मतदार, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्या बरोबर कधीही जाणार नाही आणि निवडणुकीला जेव्हा ते सामोरं जातील तेव्हा त्याचं खरं चित्र त्यांना त्या ठिकाणी दिसेल. काँग्रेसमध्ये चव्हाण कुटुंबियांचा पूर्वीपासून दबदबा असल्याचं पाहायला मिळत आहे. 2008 विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असताना सुद्धा काँग्रेस हायकमांडनं अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पण पुढे 2010 त्यांना आदर्श घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला. 2019 महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा त्यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरून आता राजकारण सुरू झालंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य सन्माननीय आमदार अशोकराजू चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला अशी बातमी आत्ताच आम्हा सर्वांना समजलेली आहे. ही बातमी ऐकून सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना अतिशय धक्का बसलेला आहे. याच महिन्यात राज्यात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होतीये. पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसला फक्त 1 जागा जिंकणं शक्य आहे. मात्र अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचं निवडणुकीचं समीकरण बिघडणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.